नमस्कार मित्रांनो फायनली आपली जी ऐनसारखी आहे ऑफिशियल आईन सारखी नीटच्या एक्झामची तर ती रिलीज झालेली आहे नोटीस आहे चार जूनची म्हणजे कालची उशिरानं ही पब्लिश झालेली नोटीस आहे यामध्ये काय दिलेलं आहे तर आपली जी ऐनसारखी आहे आईन सारखी ओ एम आर तर कालच मी तुम्हाला एक अपडेटेड व्हिडिओ याच वेळेला दिलेलाच होता पण आता हा जो ऐनसारखीचा व्हिडिओ आहे तर यामध्ये आपल्याला नेमकी ऐनसारखी कशी बघता येईल तर हे लक्षात घ्या तुम्हाला नोटीसनुसार काय दिलेलं आहे तर तुम्ही तुमच्या ओएमआर ला म्हणजे आन्सर की ला चॅलेंज करू शकता ओके म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की एन टी काही चुकीचा आन्सर केलेला आहे तर तुम्ही त्याला चॅलेंज करू शकता चॅलेंज करण्यासाठी एक पद्धत असते बघा आन्सर की ला तुम्ही चॅलेंज करू शकता यासाठी जी प्रोसेसिंग फी आहे तर ती दोनशे रुपये लागत असते की जी नॉन रिफंडेबल आहे आणि जर समजा रेकॉर्डेड रिस्पॉन्स वगैरे हे सगळं तुम्हाला दिलेलं आहे या नोटीसमध्ये ही नोटीस सुद्धा तुम्हाला शेअर करण्यात येईल ग्रुपवर बघा आता आपल्याला आपली आन्सर की नेमकी कशी बघता येईल तर यामध्ये काही वेबसाईट दिलेला आहे बघा या ठिकाणी तुम्हाला वेबसाईट दिलेल्या दिसतात तर यापैकी मी एका वेबसाईटवर क्लिक करतोय जसं की आता ही जी फर्स्ट नंबरची वेबसाईट आहे तर इकडे मी क्लिक करतोय ज्यावेळेस आपण असं करणार तर त्यावेळेस आपण एन टी एफिशियल वेबसाईट आहे तर त्यावर पोचणार आहे किला की क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिसतात की लॉग इन चे ऑप्शन आहे की तुम्हाला थ्रू ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड जायचं आहे की तुम्हाला ॲप्लिकेशन नंबर आणि जी तुमची जन्मतारीख टाकलेली आहे तर त्यानुसार जायचं आहे तुम्ही दोन्हीपैकी दो कोणत्याही प्रकारे लॉग इन करू शकता मी फर्स्ट नंबरचा ऑप्शन या ठिकाणी क्लिक करतोय ओके फर्स्ट नंबरचा ऑप्शन क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जी विंडो ओपन होईल तर ती ऍप्लिकेशन नंबर पासवर्ड आणि सिक्युरिटी पिनची विंडो ओपन होईल तर त्यासाठी मी ऍप्लिकेशन नंबर आणि पासवर्ड एका पासवर्ड आणि हे प्लेस केल्याच्या नंतर फिल केल्याच्या नंतर तुम्हाला हा जो सिक्युरिटी पिन आहे तर हा तुम्हाला टाकायचा आहे यस क्यू आता तुमच्यासाठी हा चेंज होणार आहे तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करसाल तर त्यावेळेस हा चेंज होईल यस क्यू झिरो वन सिक्स थ्री असा हा सिक्युरिटी पिन या ठिकाणी आलेला आहे याला क्लिक करा ज्यावेळेस तुम्ही क्लिक करणार आहे तर त्यावेळेस तुमची जी प्रोफाईल आहे तर ती ओपन होईल प्रोफाईलमध्ये तुम्हाला कन्फर्मेशन पेज दिसेल मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी आहे हे दिसेल रजिस्ट्रेशन डिटेल्स दिसतील ॲप्लिकेशन नंबर सुद्धा दिसेल आणि आता खाली तुम्हाला दिसेल की व्ह्यू अँड चॅलेंज अँसर की आता ही जी आंसर की आहे तर यावर जर तुम्ही क्लिक केलं तर आन्सर की दिसणार आणि इकडं काय दिलेलं आहे बघा क्लिक अँड व्ह्यू चॅलेंज ओ एम आर म्हणजे वरती जे आहे तर ते चॅलेंज ऍन्सर की आणि चॅलेंज ओ एम आर हे असं दिलेलं दिसतं आपल्याला ऍन्सर की बघायची त्यामुळे एक नंबरचा ऑप्शन क्लिक करूया ही जी अँसर की आहे तर ती आपल्या समोर दिसेल बघा यामध्ये काय या काय बघायचं तर सुरुवातीला क्वेश्चनचा नंबर दिलेला आहे नंतर करेक्ट आन्सर दिलेलं आहे एन टी ए दिलेलं करेक्ट अँसर आणि जर समजा तुम्हाल तुम्हाला काही वेगळा आन्सर जर करायचा असेल की नाही या क्वेश्चनचा फोर आहे तर यावर तुम्ही टिक करून नंतर ते फायनली सबमिट करू शकता पण तुम्हाला यासाठी खर्च किती लागणार आहे तर ते त्या नोटीसमध्ये मी तुम्हाला वाचून दाखवलं आता एन टी समजा अँसर दिलेले आहेत तर ते अँसर तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतील ओके म्हणजे तुमची जी ओएमआर होती तुमचा जो एक्झाम पेपर होता तर तो कोणत्या कोडचा होता तर त्यानुसार हे आन्सर दिलेले दिसतात प्रत्येक विद्यार्थ्याचा जो कोड आहे तर त्यानुसार त्यांनी हे आन्सर चेक करा जवळपास तुम्हाला दोनशे क्वेश्चनचे आन्सर या ठिकाणी बघायला मिळतील आता जर समजा तुम्हाला यातलं एखादा आन्सर करेक्ट रॉंग आहे असं वाटलं समजा की आता समजा हे जे आन्सर आहे तर हे फोर आहे आणि तुम्हाला असं वाटतं की हे टू आहे तर त्यामुळे तुम्हाला इथं टूवर क्लिक करायचं आणि इकडे तुम्हाला सेव्ह युअर क्लेमवर क्लिक करायचं आणि फी भरायची आणि फी भरल्याच्या नंतर मग तुम्ही फायनली नंतर याचा विचार जे एनटीए आहे तर ते करेल आणि जर तुमचा आन्सर जर करेक्ट असेल तर त्यामध्ये सुधारणा करेल पण जर करेक्ट नसेल तर तुम्हाला त्या नोटीसनुसारच त्या ठिकाणी जे काय दिलेलं आहे तर ती फी वगैरे ती भरायची ओके आता हे सगळं आपण सविस्तर नंतर बघूया की कसं चॅलेंज करायचं पण तुम्हाला ही आन्सर की कशी बघायची निश्चित समजला असेल इन्फॉर्मेशन देणारा व्हिडिओ वाटला असेल तर नक्की एकदा शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि लाईक सुद्धा करा ओके बाय आपण थांबूया